अरे काय बोलू काय, आता आरक्षणाचा विषय झाला ना बाबा, आता कसं अजून मोर्चा आला हा सभा आली मोठी सभेनंतर आपली काय भूमिका आली काय? हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्याने आम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि पूर्णपणे पाठिंबा आमचा आहे, याबाबतीत कुठलीही शंका नाही. नियमात बसून कायदेशीर टिकणारं आरक्षण हे मिळावं यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे. माननीय मुख्यमंत्री आणि सर्व सरकार या सगळ्या विषयावर गांभीर्याने विचार करून कुठल्याही प्रकारे आपण एखादा निर्णय घेतला आणि तो कोर्टात चॅलेंज व्हावा असं न करता टिकणारं आरक्षण हे मिळावं ही मराठा समाजाची भावना आहे आणि त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. मनोज जरांगे असतील इतर किंवा इतर कुणी व्यक्ती असेल जो या समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभारतो त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा, या बाबतीत कुठली शंका नाही. धनगर समाजाने मोठी मागणी केलेली आहे किंवा आरक्षण मिळावं, त्या समाजाला पण पूर्णपणे आमचं समर्थन आहे. बघा असं आहे की तुम्ही भूमिका महत्त्वाची आहे केंद्राची, तर केंद्राला मांडणी मागणी करणार कारण दोन्ही समाजाच्या मागणीच्या केंद्राच्या निगडीत आहे. राज्य शासनाचा एक प्रस्ताव पाठवायचा आहे, तुम्ही केंद्रामध्ये याचा पाठपुरा व्हायला पाहिजे, त्याचं तुम्ही काय करणार? पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतो की राज्य सरकारने जे काही पावलं उचलायचे आहेत सगळ्या समाजाच्या दृष्टिकोनातून ते उचलतील आणि केंद्राला जो काही प्रतिसाद द्यायचा असेल तो केंद्र देईल. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणाच्या कक्षेमध्ये केंद्र किंवा राज्य हे दोन्हीही त्या सगळ्या अटी शर्तीला बांधील राहून कसं ते सगळं नियमात बसेल हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. कारण की हे दोन वेगळे विषय आहेत, केंद्र आणि राज्य सरकार एका बाजूला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल त्याला 5-bench जजमेंट असेल की कसं हे आरक्षण एका विशिष्ट टक्क्याच्या पुढं न जाऊन देणे असं जो काही निकाल आहे या सगळ्या गोष्टी अत्यंत क्लिष्ट असल्या कारणाने यावर मीडियासमोर येऊन भाष्य करणं किंबहुना त्याच्याहून गैरसमज निर्माण होण्यापेक्षा सगळ्या समाजाला जे जे आज आंदोलन करत आहेत त्या सगळ्यांना आरक्षण देण्यासाठी जे काही नियमात असेल ते शासन करेल आणि सगळ्या समाजाला आमचा पाठिंबा आहे. जरांगे पाटलांनी आज एक आरोप केला आहे की उपमुख्यमंत्री जे आहे तर त्यांनीच छगन भुजबळ आणि सदावर्तेंना बोलण्यासाठी हे केलं आहे, पाठिंबा दिला आहे, त्याबाबत तुम्ही काय? नाही मला काय कोणावर त्याचं कमेंट करायचं नाही, तो माझा विषय नाही. मुळामध्ये कुकडी आणि याच्यामध्ये सभा पेटी झाली परवा दिवशी, कुकडी पैसे पाटलांनी पाणी सोडल्याला विरोध केलेला आहे, तर त्या जायकवाडीला पण विरोध होतो पाणी सोडायला, हे प्रश्न कसे सुटणार? जेव्हा मिटिंगा होतील परत तो सांगतो की हा निर्णय शासनाचा नाहीच आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा हा सर्वोच्च न्यायालयाने केलेला कायदा आहे आणि त्या कायद्याला अधीन राहून सगळ्या लोकांना संरक्षण देण्याची भूमिका ही न्यायालयाने त्या ठिकाणी आखलेली आहे. या विरोधात प्रवरा सहकारी साखर कारखाना असेल, आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, आम्ही आत्तापर्यंत जवळपास कोट्यवधी रुपये वकिलांसाठी खर्च करून कोर्टात आमची बाजू मांडली, न्यायालय अजूनही ती केस चालू आहे. त्यामुळे जेव्हा तो निकाल लागेल शेवटी न्यायालयाचं अवमान होऊ नये या दृष्टिकोनातूनच सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे आणि त्याचबरोबर शेतकरी देखील वाचला पाहिजे. म्हणून आपण न्यायालयामध्ये आपली बाजू चांगल्या पद्धतीने मांडून पाणी आपल्या जिल्ह्याचं कसं सुरक्षित ठेवण्यात येईल या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आहे, या अगोदरही केला आणि यापुढेही करत राहतो. शिर्डीमध्ये महसूलची वाढ झाली, चर्चा झाली, विभाजन होते जिल्ह्याचं काय? नाही नाही, जिल्ह्याचं विभाजन होण्याचं कुठलंही काही कारण नाही. अतिरिक्त ॲडिशनल कलेक्टर ऑफिस शिर्डीमध्ये उघडलं, यापूर्वी श्रीरामपूरमध्ये ॲडिशनल SP पद हे कार्यरत आहे, यापूर्वी देखील ST महामंडळाचा डेपो श्रीरामपूरला राहिला आहे. तर जिल्ह्याचं जसं जसं काही वाढ होऊ राहिली त्या वाढीच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य जनतेला गोष्टी सुयस्कर व्हाव्यात या दृष्टिकोनातून प्रशासनाचा प्रयत्न असतो की त्या गोष्टी लवकरात लवकर आणि कमी अंतरावर कशा उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून ॲडिशनल कलेक्टर ऑफिस हे सुरू केलं गेलेलं आहे. याचा अर्थ जिल्हा विभाजन होईल असं अजिबात नाही. जसं गृह विभागामध्ये 2 additional SP पदं होतात तसेच महसूल विभागामध्ये देखील 2 additional कलेक्टरचे पद व्हावेत या दृष्टिकोनातून ते पावलं उचलले गेले आणि म्हणून आता 2 additional कलेक्टर कार्यरत आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही तिथे आला तर कामं चालू आहेत, तिथे आता कसं ते पूर्ण होतील हायवे सगळे, कारण पातळी आणि नगरचा मोठा विषय आहे तो अजून पेंडिंग आहे, बाकी कधीपर्यंत पूर्ण होतील रस्ते काय? जेवढे नॅशनल हायवे आहेत ते माझ्या लोकसभेला जाण्यापूर्वी पूर्ण झालेले दिसतील. ही माझी जबाबदारी आहे, ती मी पूर्णपणे पार पाडली आहे. फक्त नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न
तो क्लिष्ट आहे. त्या ठिकाणी अनेक प्रयत्न करून झालेत आणि त्या संदर्भात लवकरच सोमवारी नवीन 15 कोटी रुपयाची तरतूद करून ते रस्त्याचं काम देखील आपण परत दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्याच्या ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टरच्या खर्चातून वजा करून ते काम आता लवकर दुसऱ्या माणसाकडून करून घेण्याचा निर्णय केंद्र शासनाने त्याला हिरवा कंदील दिला. सोमवारी त्याच्यात इंटरफ्लॅश होईल.